वर्ष 2019 लोकसभा निवडणुकीचे सगळे पडघम वाजलेले आहेत. मतदानाची प्रक्रिया पार पडली, निवडणुकीचा निकाल लागला, भाजप 300+ आणि अतिशय भक्कम सरकार पुन्हा प्रस्थापित झालं. पण नेहमीप्रमाणे भारतात आणि महाराष्ट्रात ज्या निवडक जागांकडे सगळ्यांचं लक्ष असतं त्या जागेचा निकालसुद्धा तेव्हासुद्धा असा चर्चेला गेला होता. तो निकाल होता बारामतीचा. म्हणजे असे अनेक निकाल होते पण बारामतीकडे सगळ्यांचं लक्ष होतं. एक अशी निवडणूक की जी भाजपनं जिंकण्यासाठी पुरेपूर कष्ट केले होते, कारण त्यांच्यासमोर हिशोब होता 2014 जेव्हा 60-65 हजाराच्या फरकानं सुप्रिया सुळे जिंकून आल्या होत्या महादेव जानकरांच्या विरोधात. आणि यावेळी भाजपच्या स्वतःच्या चिन्हावर कांचनकुल उभ्या राहिल्या होत्या, विजय दृष्टिक्षेपात होता. चंद्रकांत पाटील म्हणत होते मिशन बारामती, शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवारांची बारामती आम्ही खेचून घेणार अशा आशयाची ती विधानं करत होते. आणि निकालाचा दिवस जेव्हा उजाडला तेव्हा जी आकडेवारी समोर आली ती होती 1,55,774 मतांच्या फरकानं सुप्रिया सुळे निवडून आल्या. त्यांचा मतदानाचा टक्का त्यांच्या बाजूचा होता 52.53%. त्यांना एकूण मतं मिळाली होती 6,86,714 आणि कांचनकुल यांना मिळाली होती 5,30,940 मतं मिळाली होती, टक्केवारीमध्ये 40.61%. यापुढे आपण आज चर्चा तर होणारच मध्ये ज्याच्याबद्दल चर्चा करणार आहोत, म्हणजे आता नुकतंच पार पडलेलं मतदान आणि बारामतीत काय होणार त्यासाठी ही पार्श्वभूमी लक्षात घ्यावी लागणार आहे एका अतिशय महत्त्वाच्या गोष्टीसाठी. नमस्कार, मी प्रसन्न जोशी. आपण पाहताय चर्चा तर होणारच यूट्यूबवरचा आपला पुढारी न्यूजचा हा खास कार्यक्रम ज्यामध्ये आपण नेहमी या विविध विषयांबद्दल चर्चा करत असतो, बातमीमागची बातमी शोधण्याचा प्रयत्न करतो, समजण्याचा प्रयत्न करतो आणि चर्चा घडवतो. तुमचे सुद्धा मुद्दे आम्ही त्याच्यामध्ये घेण्याचा प्रयत्न करत असतो. आजचा विषय आपला सुप्रिया सुळे, बारामती, सुनेत्रा पवार, निकाल काय, आणि आम्ही त्याकडे असं बघतोय की भाजपचे अजित पवार विरुद्ध शरद पवार अशा लढतीच्या चित्रामुळे सुप्रिया सुळेंचं पारडं जड असू शकतं आणि ते सांगण्यासाठीच आजचा हा विषयाचा घाट आहे. मी सुरुवातीला जसं सांगितलं, कारण पुढे जे येणार आहे त्याच्यामध्ये आकडेवारीचा हिशोब करताना या इम्प्रेशनचा विचार करावा लागणार आहे. एक हे लक्षात घ्यावं लागेल, मानावं लागेल की बारामती मतदारसंघ, बारामती शहर, बारामती परिसरावरती जरी शरद पवारांचा वर्चष्मा पवार घालण्याचा असला तरी बारामती मतदारसंघावर आहे असं नाही. त्याचं कारण वर्स्ट कंडिशनमध्ये सुद्धा, म्हणजे जानकरांच्या वेळी तर विचारूच नकाच 65 हजाराचं फार कमी मताधिक्य होतं, कांचनकुलांच्या वेळी सुद्धा जवळपास आज 5,30,940 मतं ही कांचनकुल यांना मिळाली होती. खडकवासल्यामधले मताधिक्य त्यांच्या बाजूने होतं, म्हणजे ताकद त्यांची सुद्धा होती आणि का नसावी. तो काळ तेव्हा असा होता की कुल विरोधामध्ये होते, इंदापूरला हर्षवर्धन पाटील दुखावलेले होते, बाकीच्यांचा तर प्रश्नच नाही. काही मंडळीसुद्धा बाकीची जी आणखी काही नावं आहेत ती सुद्धा विरोधातली होती आणि अशावेळी हा फटका बसणं स्वाभाविक होतं. पण या पार्श्वभूमीवरती जशी आपण भाजपची मतं बघतो की भाजपची स्वतःची ताकद ही सुमारे 5-5.5 लाखाची बारामतीमध्ये आहे, त्याचप्रमाणे एक आकडा आणखी आपल्याला बघावा लागतो, तो म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचा. अर्थातच त्याच्यामध्ये समर्थक असलेल्या आणि आघाडीत असलेल्या काँग्रेससुद्धा फायदा त्यांना मिळाला असेल. पण प्रामुख्यानं बघायचं झालं तर जो सुप्रिया सुळेंचा मतदानाचा आकडा आहे जो 6,86,714, यामध्ये आणि हे फार पुढचं महत्त्वाचं आहे, यामध्ये यंदाच्या निवडणुकी 2024 हा निकाल लागणार आहे की मागच्या वेळच्या 6,86,000 जी काय मतं आहेत त्यापैकी अजित पवार यांच्या खास वर्चष्म्यामुळे मिळालेली मतं किती, आणि संपूर्ण पवार फॅमिली आम्ही एकच मानतो आणि म्हणून मतदान किती झालं, याचा निकाल या निवडणुकीत लागणार आहे. बारामतीवरच्या वर्चस्वाचा निकाल लागणार आहे. एकदा का हा फरक लक्षात घेतला की मग बाकीच्या सगळ्या पुढच्या गणितांकडे आपल्याला नीट बघता येतं. ही जी 6,86,000 मतं आहेत त्यावर अजित पवारांमुळे ती मतं मिळाली असतील तर यावेळी सुप्रिया सुळेंचं अवघड आहे. पण जर का ती मतं पवार फॅमिली नावाच्या एका संपूर्ण युनिटला मिळाली असतील की आमच्या दृष्टीने शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे सगळे एक आहेत म्हणून आम्ही मतदान करतो, अशी जी जी मंडळी आहेत मतदान करणारी त्यांनी तेव्हा जर का युनिट म्हणून मतदान केलं होतं तर आत्ता सुनेत्रा पवार थोड्या डेंजरमध्ये. मी मगाशी म्हणालो तसं, जर का ती अजित पवारांची मतं असतील तर सुप्रिया सुळे अधिक डेंजर झोनमध्ये आहेत. पण पवार म्हणून युनिट म्हणून मतदान तेव्हा झालं असेल 2019
तर आता सुनेत्रा पवार थोड्या डेंजर झोनमध्ये आणि हे आपल्याला समजून घ्यावं लागेल. थोडेसे बेसिक्स पटकन आपण जरा समजून घेऊयात. खरं तर तुम्ही आत्तापर्यंत अनेक ठिकाणी बघितलेले असतील तेच बेसिक्स आहेत, मी काय वेगळे नाही सांगत आहेत. दौंडमध्ये राहुल कुल आहेत भाजपचे, इंदापूरमध्ये दत्तात्रय भरणे आहेत राष्ट्रवादीचे, अजित पवारांचेच आहेत दत्तामा, म्हणजे दत्तामामा भरणे म्हणतात त्यांना. बारामतीमध्ये सुद्धा अजित पवार आहेत. खडकवासल्यात भीमराव तापकीर भाजपचे आमदार आहेत. पुरंदरमध्ये संजय जगताप काँग्रेस, भोरमध्ये संग्राम थोपटे काँग्रेस. साधारणपणे पाहता अजित आता जेव्हा दोन पक्ष झालेले आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार, राष्ट्रवादी काँग्रेस सुनेत्रा पवार यांच्यासाठी तुलनेनं अनुकूल परिस्थिती आहे अनेक कारणांसाठी. एक, अजित पवारांचं नेटवर्क बारामतीमध्ये केलेलं त्यांनी काम पुढची पाती आहे, नवीन नेतृत्व उभं राहिलेलं आहे आणि बारामतीकरांच्या मनात हा एक सेन्स होता की अजित पवारांना जसं म्हणावं तसं राजकीय श्रेय मिळालं नाही. हे यापूर्वीसुद्धा बघायला मिळालेलं आहे, जेव्हा पहिला तो पहाटेचा शपथविधी किंवा यापूर्वीसुद्धा अनेकदा अशा प्रकारे भावना व्यक्त झालेल्या आहेत, त्यामुळे तशाच सेंटिमेंट्स आहेत, नो डाऊट अबाउट दॅट. त्यामुळे बारामती तर आहेच मी जसं म्हणालो तसं. यावेळी राहुल कुल आता बरोबर असणार आहेत कारण महायुतीचा भाग आहे राष्ट्रवादी काँग्रेस. इंदापूरमध्ये दत्तात्रय भरणे घरचंच आहे राष्ट्रवादीचे, त्यामुळे तो प्रश्न नाही. अजित पवार स्वतःच बारामतीत आहेत, भीमराव तापकीर भाजपचे आहेत. पुरंदर आणि भोर संजय जगताप आणि संग्राम थोपटे यांचा पाठिंबा काय तो सुप्रिया सुळेंना मिळू शकतो आणि बारामतीमध्ये थोडंफार त्यांचं वर्चस्व असेल तर, त्यामुळे सुप्रिया सुळे फाईट देतील पण निवडून येणार नाहीत असं मानणारा मोठा भाग आहे. मी त्याच्या थोडं समर्थनात आणखी 10 गोष्टी सांगेन, म्हणजे आणखी काही गोष्टी सांगेन की बारामतीमधलं मतदान जे मागासपासून मी सांगतोय ते मतदान सगळं शरद या 680,000 ज्याच्यातले बाकीच्या या मतदारसंघांच्या पलीकडे जे राष्ट्रवादी काँग्रेस पवारांचं म्हणून मतदान आहे ते अजित पवारांचं असेल तर खरंच सुनेत्रा पवार या पुढे आहेत. अर्थात मार्जिन कमी असणारे हे कोणत्याही परिस्थितीमध्ये, या व्हिडिओच्या शेवटी मी जे सांगेन तसं मार्जिन काही असलं तरी फार कमी मार्जिनचं असणार आहे. पण मग सुनेत्रा पवार या कागदी गणितामध्ये पुढे दिसतात. गंमत अशी आहे की अशी कागदी गणितं खोटी ठरतात असा सुद्धा इतिहास भारतात पाहायला मिळतो आणि तो खूप इंटरेस्टिंग आहे. मतदारसंघांमध्ये ताकद आमची, आम्ही भरपूर विकास कामं केली अजित पवारांचं नेतृत्व आणि सुप्रिया सुळेंच्या मागे सुद्धा कसे अजित पवार उभे होते, त्यामुळे सुनेत्रा पवारांनाच यावेळी लीड मिळेल आणि सुनेत्रा पवार अगदी सहज निवडून येतील असं मानलं जात होतं. पण असं चित्र यासाठी नसेल, त्यासाठी आपल्याला पुढच्या काही गोष्टी बघाव्या लागतील. एक म्हणजे यावेळी सुप्रिया सुळेंचं, जसं मी मग अशी सुनेत्रा पवारांचं म्हणालो, सुप्रिया सुळेंच्या बाजूने काय आहे. एक, शरद पवारांचा वारसा जो बारामतीमध्ये, बारामती महाराष्ट्रामध्ये खास करून बारामती मतदारसंघात आजही पवारांना एक काँग्रेस मूळ काँग्रेसी परंपरा, भाजप विरोधी परंपरा किंवा एक भाजपचा अक्ष आहे दुसरा काँग्रेसी राष्ट्रवादीचा अक्ष आहे त्या बाजूला असलेले लोक, सुप्रिया सुळेंचं स्वतःचं जे काही काम त्यांनी संपर्क ठेवला येतो. आणि जसं मी तुम्हाला म्हणालो तसं पुरंदरमध्ये आणि भोरमध्ये काँग्रेसचे आता संजय जगताप, म्हणजे पुरंदरमध्ये संजय जगताप आणि भोरमधून संग्राम थोपटे आहेत यांची यांच्याकडनं मिळणारी मदत. आणि सुप्रिया सुळेंनी गेल्या काही काळामध्ये खडकवासल्यामध्ये आपला जो काही पिछाडी बघावी लागली होती त्या पार्श्वभूमीवर त्यांनी तिथे वाढवलेला संपर्क, ही काही शक्तीस्थळ आहेत. पण अजूनही पेपरवरती सुनेत्रा पवार याच पुढे, आपण आता जे काही चर्चा करतोय सुनेत्रा पवार पुढे त्याबद्दल दुमत असायचं काही कारण नाही आहे. पण ज्या गोष्टी या दिसत नाही आहेत त्या अशा, पहिल्यांदा आपण राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्याकडे बघूयात. अजित पवारांची बाजू किंवा सुनेत्रा पवारांची बाजू भक्कम आहे कारण हर्षवर्धन पाटील अजित पवारांबरोबर, कुल अजित पवारांबरोबर, बाकीच्या सुद्धा जी काही गणित आहेत, शिवतारे सुद्धा अजित पवारांबरोबर. हे झालं लेखनासाठी ठीक आहे की हे आता अजित पवारांच्या बाजूने झाले, मनोमिलन पातळीला जमिनीवरती ते दिसणार का याबद्दल अजूनही शंका कायम आहेत. लोक इतक्या लवकर निष्ठा बदलू शकत नाहीत, वरचा माणूस ठरवतो. आणि हे कसब्यामध्ये सुद्धा बघायला मिळालं, जेव्हा भाजपने वेगळा उमेदवार दिला तेव्हा भाजपचा पारंपरिक असलेल्या मतदाराने वेगळा विचार केला आणि चक्क काँग्रेसच्या उमेदवाराला मतदान केलं. इथे सुद्धा जरी नेत्यांची मनोमिलनं ती सुद्धा खरोखर कितपत झालेली आहेत आपल्याला माहीत नाहीत, पण समजा धरून चालू ती झाली असतील. शिवतारे आता अजित पवारांचे घनिष्ठ मित्र झाले असतील, कुल यांनी सुद्धा, राहुल कुल यांनी सुद्धा आता मनोमिलन पॅटर्न अवलंबला असेल. पण लोक कसे काय होणार कन्वर्ट इतक्या लवकर की आता द्यायचं घड्याळाला मत द्यायचं, विशेषतः त्यांना तो सगळा वर्षानुवर्षाचा जे काही शेवटी असं आहे नेत्यांना तोशीस पडत नाही जेवढी खालच्या कार्यकर्त्यांना लोकांना पडत असते या पॉलिटिकल रायव्हलरीची या स्पर्धेची, ती माणसं इतक्या लवकर मतदान देतील का हा प्रश्न आहे. त्यामुळे हा एक मुद्दा आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे. जेव्हा हर्षवर्धन पाटील यांनी तर मला धमक्या वगैरे मिळतात की आणि मला
असं विधान आता निवडणुकीच्या आसपास केलेलं आहे, मतदानाच्या परवाच्या गेल्या 2-3 महिन्यातल्या या गोष्टी आहेत, अशा वेळी आता ते लगेच सगळे मनोमिलन झालं असं आपण मानून चालायचं का? ज्यांनी ज्यांचं म्हणजे हर्षवर्धन पाटलांबद्दल तर जाहीरपणे टीकासुद्धा अजित पवार यांनी केलेली आहे, कामच करूया म्हणून, असं असताना हे सगळे मनोमिलन पॅटर्न हे वरवर पेपरवरवरती जरी चांगले दिसत असले तरी ते लोकांपर्यंत पर्क्युलेट झालेत का? लोक मतदान करतील का शेवटच्या क्षणी हे बघावं लागेल. कारण लोक, मी पुन्हा सांगतोय म्हणून मी मग अशी शब्द वापरला, एक भाजपचा अक्षय आणि एक काँग्रेसी विचारांचा अक्षय, ही सगळी मंडळी जी कोण आहेत यांच्याबरोबरचा जो हा काँग्रेसी विचारांचा अक्षय, जसं की हर्षवर्धन पाटील आपण एक नाव घेतलं, ही मंडळींच्या आतमध्ये अजूनही तो विचार कायम असतो की आपल्याला या दिशेला जायचं आहे. त्यांच्या दृष्टीने अजित पवार, शरद पवार याही मागे, आणखी त्यांच्या मागे जर का केलं, त्यांच्या ज्याला आतमध्ये अगदी मनाच्या आतमध्ये जाऊन बघितलं तर तो काँग्रेसी विचाराची एक धारा असते आणि तिकडे ते मतदान करत असतात. इथे जर का अशीच वेळ आली शेवटच्या क्षणी मतदान, म्हणजे मला खात्री आहे त्या लोकांशी जर का संवाद साधला तर या लोकांनी शेवटच्या क्षणी ते बटन नेमकं आपण कुठलं दाबायचं याबद्दल त्यांच्या मनात तेव्हा तरी एक अनिश्चितता झाली असेल. हाच मुद्दा तिकडे जर का आपण बघितला की अजित पवारांचं या ठिकाणचं एकूण वर्चस्व सगळं बघितलं तर 2014ची एक घटना अनेकदा तिकडे ऐकायला मिळाली, ती म्हणजे तेव्हाचा तो व्हिडिओ होता, अजित पवार म्हणाले होते की मतदान करा नाही तर तुमच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम होऊ शकतो. या सगळ्या गोष्टीसुद्धा लोक बघत असतात. आत्ता परवाच मतदानाच्या आसपास रोहित पवारांनी जो काही व्हिडिओ आणला, पैसे कसे वाटले जात होते, PDC बँकेची बँकेशी उघडी होती आणि पैसे कसे दिले जात होते, जे काही कथित आरोप केलेले आहेत सगळे, आणि त्याच्या जोडीला भरणींचा व्हिडिओसुद्धा व्हायरल होतोय, ही वागणूक आत्ता नसते दिसत, ही सगळी तिथे जाणवत असते. लोक तिकडे वर्षानुवर्ष राहत असताना हे संबंध त्यांचे रोजचे येत असतात. अशा वेळी आपण कशाप्रकारे डील करायचं आहे, म्हणजे जेव्हा की लक्षात घ्या, आता जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस असते आणि अजित पवारांचा वरचष्मा असतो आणि आता त्या ताकदीला जेव्हा बाकीच्या वर्षा पातळीला जी काही पक्षांची एकजूट झालेली आहे त्याच्यातून मिळणारी ताकद होते, तेव्हा ती व्यक्ती नेमकी किती ताकदवान होईल, त्याच्या वर्चस्वाचं काय करायचं, याची गणितं स्थानिक पातळीला सुद्धा होत असतात. आणि हे म्हणजे मी एका ठिकाणी फार छान वाचलं होतं की आपला नेता जेव्हा समोरच्याला मदत करा असं सांगतो, जाहीरपणे सांगतो, तरीसुद्धा समोरच्याचा आपल्याला कार्यक्रम करायचा असतो, हे ज्या राजकीय कार्यकर्त्याला कळतं त्याला खरं राजकारण कळलेलं असतं, असं एक छान वाक्य मी एका ठिकाणी वाचलं होतं, मला ते पटलं की आपला नेता समोर म्हणतोय की या समोरच्या माणसाला आपल्याला मदत करायची आहे, त्यांचं काम करायचं आहे, आणि कार्यकर्त्याला कळत असते की याचा खरा संदेश हा कार्यक्रम करण्याचा आहे, त्यावेळी त्याला खरं राजकारण कळत असतं. असं राजकारण इथे होतच नसेल बारामती मतदारसंघात असा गैरसमज असायचं कारण नाही. आणि हे ज्यांना तिथे फिरलेले आहेत त्यांना ते कळेल. मला मुद्दा लोकसभेसाठी जेव्हा बारामती जात आलं तेव्हा हे लोकांशी मी बोललो होतो, त्या वाईब जाणवत होत्या. आणि इथे मी हे स्पष्टपणे सांगेन, याचा अर्थ सुप्रिया सुळेंचं तिकडे काम अतिभव्य दिव्य होतं आणि लोकांच्या मनात सुप्रिया सुळेने अढळ स्थान मिळवलेलं आहे असं मुळीच नाही. अनेक ठिकाणी संपर्काचा मुद्दा असेल, एक तुटले पण असेल एकमेकांबरोबरचं असलेलं, विकासाच्या बाबतीत अजित पवारांकडनं कामं होण्याचा अनुभव असेल, या बाबतीत सुप्रिया सुळेंच्या समोर प्रतिमेचं फार मोठं आव्हान आहे हे अगदी जाहीरपणे स्पष्टपणे सांगायला हवं. त्या बाबतीत अजित पवार अधिक उजवे आहेत, अजित पवार ॲक्सेसिबल आहेत, अजित पवार कामं करून देतात, अजित पवार तुम्ही काय बाकीच्या 10 गोष्टी सुनावतील पण ते कामं करण्याच्या बाबतीत अतिशय वाघासारखं काम करतात आणि कामं करून देतात, हे अनुभवसुद्धा आहेत. पण मी जसं म्हणालो तसं, आत्ताच्या या युनिक परिस्थितीमध्ये मतदान करताना ते जे बोट त्या बटणावरती, घड्याळ्याच्या बटणावर दाबायचं किंवा तुतारीच्या बटणावर दाबायचं आहे, तिथे मात्र माणसाच्या शेवटच्या क्षणापर्यंत हा गोंधळ डोक्यातला कायम राहणार आहे, कारण हे घटना होत्या कायम राहिला असेल. एक आणखी मुद्दा आहे तो म्हणजे अजित पवारांचं काम विरुद्ध शरद पवारांचं नाव. मी जसं म्हणालो तसं, अजित पवारांचं काम आहेच आणि सुप्रिया सुळेंच्या विजयामध्ये अजित पवारांच्या या नेटवर्किंगचा वाटा संपूर्णपणे मान्य करावा लागेल. पण मी जसं म्हणालो तसं, ते काम जरी असलं तरी त्याच्या मागची गंगोत्री ही शरद पवार यांच्या नावाची होती. लोक बारामती मतदारसंघामधले लोक जेव्हा पवारांना मतदान करतात, घड्याळाला मतदान करतात, त्यावेळी ते अजित पवारांना बघत असताना त्यांच्या मागे उभे शरद पवार बघतात. आणि मी जसं मगाशी म्हणालो, शरद पवारांच्या मागे तो त्या काँग्रेसी विचाराला बघतात. जसा महाराष्ट्रातला, देशातला दोन राजकीय विचारधारा आहेत, एक भाजप प्रणित आणि एक काँग्रेसची, त्या विचारसरणीचा त्यांचा एक आंतरिक बंध आहे. त्यांना हे सांगता येणार नाही की आम्ही मतदान का आणि कसं करतोय, पण त्यांना माहिती आहे आतला बंध तोच आहे. सुप्रिया सुळेंच्या मागे अजित पवार, अजित पवारांच्या मागे शरद पवार, शरद पवारांच्या मागे काँग्रेसी विचारधारेची एक चौकट, याला ते मतदान करत असतात. आणि म्हणून त्या मतदानाला अजित पवारांचं मतदान मांडणं इतकंच काय, सुप्रिया सुळेंचं मतदान मांडणं, 6 लाख, मी मगाशी जो आकडा सांगितला 6.5 लाख 6 लाख 68,000
हा सुप्रिया सुळेंचं मतदान नाही आहे. सुप्रिया सुळे, त्यांच्यामागे अजित पवार, त्यांच्यामागे शरद, त्याच्यामागे काँग्रेसची विचारधारेची चौकट, या सगळ्यापर्यंत तो मतदान जातं हे समजून घेतलं तर आत्ताची जी गणित पुस्तकी गणितं आपण मांडतोय की अरे कुल आता अजित पवारांच्या बाजूने, हर्षवर्धन पाटील बाजूने, शिवतारे पण अजित पवारांच्या बाजूने, भाजप अजित पवारांच्या बाजूने, अजित पवार स्वतः ताकदवान म्हणून आता विजय सुनेत्रा पवारांचा, असं ते नाही आहे. पण मी कार्यक्रमाच्याही सुरुवातीला म्हटलं म्हणजे सुप्रिया सुळेंचा केक वॉक आहे का तिथे, तर तोही नाही. आणि त्याचं कारण पुन्हा एकदा सिम्पल आकडेमोडी ते, अजित पवारांची राष्ट्रवादीची ताकद असताना सुद्धा भाजपचं म्हणून स्वतःचं तिकडच्या उमेदवाराचं मतदान, जेव्हा बशीवरती जानकर लढले होते आणि कमळावरती कांचन कुल या लढल्या होत्या, तेव्हासुद्धा काय 5-4 ते 5-5.5 लाखापर्यंत मतदान जात असेल तर ती त्यांची ताकद आहेच. पण इथे आता भाजपच्या मतदारांची पण गंमत आहे. काल एक व्हिडिओ चालला होता ज्याच्यात ते आजोबा खडकवासला मतदारसंघातले होते, ते म्हणत होते कमळ कुठं आहे, कमळाला मतदान करायचं आहे, फूल नाही दिख रहा आहे. आणि अशी एक मोठी लोकसंख्या आहे की ज्यांच्या मनात भाजपबद्दल प्रेम आहे, कमळाबद्दल प्रेम आहे, पण ज्यांच्या मनात काही इनहिबिशन्स, काही धारणा आहेत राष्ट्रवादी काँग्रेसबद्दल. आणि तिकडे पुन्हा गंमत आहे, राष्ट्रवादीबद्दलचा त्यांच्या मनातला आकस हा अजित पवारांपेक्षा शरद पवारांमुळे आहे. घड्याळ म्हटलं की त्यांच्या डोळ्यासमोर अजित पवार येत नाहीत, शरद पवार येतात. आणि शरद पवारांची जी काही धोरणं आहेत त्याच्याबद्दल त्यांच्या मनात काही अढी आहेत, गाठी आहेत, त्या सुटल्या नाही आहेत. आणि या सगळ्या प्रकारामुळे भाजपचं मतदान जे आपण असं मानतो, म्हणजे आता सध्या बेरीज काय मानतो आपण, सुप्रिया सुळेंचं मतदान, त्याच्यामध्ये अजित पवारांची स्वतःची ताकद मानली आणि हे जे सगळे विरोधक होते, म्हणजे जे बाजूचे असतील किंवा विरोधक असतील, असं म्हणून साधारणपणे हा आकडा जवळपास सुनेत्रा पवार 6 लाख वगैरे आणि कदाचित 3-3.5 लाखामध्ये सुप्रिया सुळे, आणि 3 लाखाचा कदाचित लीड मिळेल. थोडा आकडा आणखी आपण कमी करू, 4-4.5 लाख कदाचित सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे, असंच काहीतरी 3-3.5-4 लाखापर्यंत, 2 लाखाचा फरक वगैरे पडेल. याच्यामध्ये गृहीतक काय की अख्खं भाजपचं मतदान मिळणार, त्याच्यामध्ये हे सगळे विरोधी आमदार वगैरे आले, आणि शिवाय अजित पवारांची स्वतःची ताकद, असा हा आपण आकडा आपण आपल्या या पेपरवर काढतोय तसा तो नाही आहे. तो जसा मी मगाशी सांगितला की तो अजित पवारांचा जसा नाही आहे, तसा भाजपच्या बाबतीत भाजपचा मतदार जरी असला तरी सुद्धा तो सरसकट सगळा आता घड्याळ ठरला, आता घड्याळाला मतदान करा या धारणेचा आहेच असं नाही. मी स्वतः खडकवासला मतदारसंघाचा मतदार आहे, मी मतदानही केलेलं आहे आणि तिथे फिरलेलो सुद्धा आहे, कारण माझाच भाग आहे तिकडे. त्यामुळे मला या भावना त्यांच्या मनातल्या काय आहेत त्या मला अधिक नीट जाणवतात. हे असंच होईल असं नाही आहे. मी जसं म्हणतोय जो निकाल लागणार आहे तो अतिशय थिन मार्जिनचा असणार आहे. आणि आता शेवटाला या व्हिडिओला येऊन जर का सांगायचं झालं आणि आता मतदान पार झालेलं आहे तर सांगायचं झालं, साधारण कल हवा ही अशी आहे की थिन मार्जिनने सुप्रिया सुळेंचं पारडं जड असू शकतं. थिन मार्जिन, आणि ते दिसूनच आलं होतं जिकडे जानकरांच्या समोर 68,000 होतं, इथे तर आता थेट अजित पवारांच्या पत्नी आहेत. असं कसं होईल, अजित पवारांच्या पत्नी जोरदार फाईट देतील. बरं, सुनेत्रा पवारांबद्दल इकडे 2 वाक्य म्हटली पाहिजे. सुनेत्रा पवारांचं काम आहे, त्या आज उद्या आलेल्या पॅराशूट उमेदवार नाही आहेत, बारामतीमध्ये 40 वर्ष राहिलेले आहेत. त्यांनी फाउंडिंग मेंबर आहेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या आणि कामं सोशल फाउंडेशन्सच्या माध्यमातून त्यांनी कामं केलेली आहेत. अजित पवारांची सावली म्हणजे सुनेत्रा पवार आहेत, सगळं बॅक नेटवर्किंग त्या सांभाळतात, त्यामुळे त्यांचं काम आहेच. म्हणूनच मी सांगतो ताकद दोघांची जोरदार आहे, क्लॅश ऑफ टायटन्सच आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे, या दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस आहे बारामतीमध्ये. पण जे प्रायमाफेसी माझं आकलन आहे शक्यतेचं, त्या बाबतीत थिन मार्जिनने हवा सुळेंच्या बाजूने असू शकते. आणि याला एक शेवटच्या जोडीला भावनेचा मुद्दा आहे, तो 2 गोष्टींसाठी. शरद पवार त्यांचं वय, त्यांनी असं म्हटलं नाही माझी शेवटची निवडणूक आहे, पण शरद पवारांचं वय आहे, एक देणं लागतो अशी जी भावना आहे, जी आजही अकोल्यामध्ये प्रामुख्यानं प्रकाश आंबेडकरांना, बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्यावरती उपकार करून ठेवलेले आहेत, आपण त्यांच्या या वंशजाला आपल्याकडनं होणं होईल ते दिलं पाहिजे, आणि ही एक भावना आजही प्रबळ आहे मोठ्या प्रमाणात आंबेडकरी समाजामध्ये. तशी या बारामती मतदारसंघातली शरद पवारांबद्दलची अशी भावना आहे की आपण दिलं पाहिजे, जेवढं देणं आपण लागतो तेवढं ते दिलं पाहिजे. अजित पवारांच्या बाबतीतला मुद्दा नव्हता आत्तासुद्धा, स्टँड अलोन अजित पवार हा मुद्दाच फक्त असता जर का अशा एका आपण ज्याला आपण म्हणूया काल्पनिक स्थितीमध्ये दोन वेगळे प्रादेशिक पक्ष आहेत, राष्ट्रवादी अजित पवार आणि सुप्रिया सुळे शरद पवार, तरी अजित पवारांचं पारडं जड होतं. त्यामुळे पहिला भाग मी म्हणालो तसा की शरद पवारांच्या भावनेचा भाग येतो, शरद पवारांबद्दलची भावना. दुसरा भाग जो जरा नाजूक आहे समजायला, अजित पवारांची राष्ट्रवादी भाजप या प्रमुख पक्षासोबतच्या आघाडीत म्हणजे महायुतीत असल्यामुळे तिथे मी मगाशी आधी पण म्हणालो होतो काँग्रेसी विचारधारेचा एक मूळ प्रवाह जो चालू असतो लोकांच्या मनात,
तिथे अजित पवारांच्या, म्हणजे अजित पवारांच्या बाबतीतला मुद्दा नाही येत आहे, पण तुम्ही ज्यांच्यासोबत आहात अशी ती गणितं विचित्र झालेली आहेत. आणि हे इम्प्रेशन कसं पडतं आहे मी तेही सांगतो तुम्हाला. भाजपच्या ज्येष्ठतम नेत्यांकडून वेळोवेळी शरद पवारांबद्दल जी काही विधानं झालेली आहेत ती त्या माणसांवरती काहीतरी परिणाम तर करणार ना. मोदी जेव्हा म्हणतात की भटकती आत्मा जी स्वतःचंही काही करत नाही नीट, कुटुंब आणि पक्षाचं सुद्धा काय असेल ते वाईट होतं वगैरे जे काही ते सगळे म्हणाले असतील, ते या सगळ्याचे परिणाम होणार ना, ते नाही नाकारून कसं चालेल. एकेका शब्दावरती निवडणूक फिरलेली आहे. मौत का सौदागर म्हटल्याने भाजपला मोठा फायदा मिळाला काँग्रेसच्या या चुकीमुळे. आजही सॅम पित्रोडा म्हणाले की काय संपत्ती कर लावण्याबद्दल विचार झाला पाहिजे, भाजपने त्याच्यावरती पूर्ण निवडणूक फिरवलेली आहे. आजही मला वाटतं की त्याच्यामध्ये मोठे परिणाम होणार आहेत. मग जेव्हा नरेंद्र मोदी असं म्हणत असतील त्याचे परिणाम होणार. मला आता परवा बारामतीमध्ये शरद पवारांची प्रचाराची शेवटची सभा अटेंड करायची संधी मिळाली. तिथे चंद्रकांत पाटलांचा एक बाईट सगळ्यांसमोर वाजवून दाखवला होता, वापरून दाखवला होता, ज्याच्या ते 2019 हा बाईट होता कांचनकुल असताना, की आमचं मिशन स्पष्ट आहे बारामती, आम्ही बारामती यावेळी जिंकणार, शरद पवार जाणार, अशा आशयाचा तो बाईट होता. हे सगळं मनामध्ये लोकांच्या रुतत असतं आणि तुम्ही जोपर्यंत ग्रामीण महाराष्ट्राच्या माणसाशी बोलणार नाही तो तुमच्या या पेपरवरच्या आकडेवारीच्या दृष्टीने वागत नाही त्याचं डोकं सटकलं की सटकलं. तो तिकडे निर्णय भावनेच्या भरात घेतला की घेतला तो हे बघत बसत नाही. याचा आणखी एक दाखला देतो. मनसेचे जेव्हा सुरुवातीची वर्ष होती तेव्हा बालेकिल्ले मानले जाणारे ठाणे कल्याण डोंबिवलीच्या भाजप आणि शिवसेनाला दोघांच्या गडा बुरुजांना धक्के बसले होते. पेपरवरती गणित स्पष्ट होतं की ह्या दोघांचे ते बालेकिल्ले आहेत, पण मनसे काल परवा आलेल्या मनसेने तिथे छेद घात दिला होता, तिकडे बुरुज ढासळवले होते आणि त्यांना तिकडे विजयसुद्धा मिळाला होता. आत्तासुद्धा तुम्ही जेव्हा शरद पवारांवरती काही टीका टिप्पण्या करता वेगळ्या वेगळ्या भाषेत करता त्याचे सगळ्याचे परिणाम या लोकांच्या मनात येत असतात, होत असतात. मी जसं म्हणालो तसं, निवडणूक फक्त सुप्रिया सुळेंच्या सुद्धा नसते. सुप्रिया सुळेंच्या मागे अजित पवारांना बघितलं जातं, अजित पवारांच्या मागे शरद पवारांना बघितलं जातं. शरद पवारांच्या मागे नेणिवेच्या पातळीला काँग्रेसी विचाराचा भाग असतो हे जरा गुंतागुंतेपणे जर का समजून घेतलं तर तुमच्या लक्षात येईल. जे चित्र तुमच्यापर्यंत आता मांडण्यात येते पेपरवर्कमध्ये मांडण्यात येत आहे, हे बघा एवढे मतदारसंघ, एवढे सगळे अजित पवारांच्या बाजूला, तिकडचे आमदार अजित पवारांच्या बाजूला, हा बघा भाजपचे एवढा सगळा मतदारसंघ आहे, त्याचे एवढं सगळं लीड आहे, हे लीड सगळे लीड 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 आपण एकत्र केले, सुनेत्रा पवारांचा विजय निश्चित. इतकं हे सोपं नाही आहे हे सांगण्याचा प्रयत्न आहे. अर्थात पत्रकाराने नम्र असावं, माझा हा दावा नाही आहे, ही शक्यता आहे की थिन मार्जिनने, आणि ते थिन मार्जिन मला साधारणपणे 50 ते 70 हजाराचं दिसतंय, सुप्रिया सुळेंच्या दिशेने वारं जाऊ शकतं. अर्थात जेव्हा मार्जिन इतकं कमी असेल त्यावेळी ते उलटही ठरू शकतं, पण सध्या तरी जर का स्टेटमेंट करायचं म्हटलं तर ते वारं सुप्रिया सुळेंच्या बाजूने असू शकतं. 50 ते 70 हजाराचं हे मार्जिन असेल, हे असंच राहील का माहीत नाही, 4 जूनला आपल्याला बघावं लागेल. पण तुम्हाला काय वाटतं कृपा करून आम्हाला या आमच्या यूट्यूब चॅनलच्या या व्हिडिओवरती कमेंट्स करून सांगा. तुमचे अंदाज काय आहेत, चुकू शकतं का, काही वेगळी गणित आहेत का जी मी मिस करतोय, जरूर सांगा मला. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फॉलो करा या चॅनलला, मला सुद्धा फॉलो करू शकता फेसबुक आणि ट्विटरवर, मी ॲप उपलब्ध आहे. पुढारी न्यूज फेसबुक ट्विटर इंस्टाग्राम तिन्ही मीडियावर आहे, त्यामुळे त्यांना फॉलो करा. हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमचा चॅनल पाहत राहा ज्याचं नाव आहे पुढारी न्यूज.